फेसबुकवर दुसऱ्याच्या नावानं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशाची मागणी करण्याचा प्रकार काही नवा नाहीये, पण यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नावानंच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैसे मागण्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या वतीनं भिवंडीतल्या नारपोली पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात ठगाविरोधात सायबर कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय. मंत्री कपिल पाटील यांचं फेसबुक अकाउंट तूर्तास ब्लॉक करण्यात आलंय. कपिल पाटील यांच्या नावानं पैसे मागण्याचा प्रकार सध्या उघडकीस आलाय. फेसबुकवरती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून हे पैसे मागितले गेलेत. दरम्यान या आरोपी विरोधात सध्या नारपोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून कपिल पाटील यांचं फेसबुक अकाउंट तूर्तास ब्लॉक करण्यात आलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.